नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण ज्यांच्याबरोबर संवाद केला आहे त्यांनी जगातल्या अनेक योग संस्थांपैकी एक सर्वात उत्तम आणि सर्वात मोठी योग संस्था उभारली आहे. व्यक्तिगत श्रेणी में पुरस्कार ग्रहण करने के लिए हम डॉक्टर विश्वास वसंत मंडलिक जी को मंच पर आमंत्रित करते हैं. योग विद्या धाम याच्या अंतर्गत जर तुम्ही कोणताही योगाचा वर्ग केला असेल तर तुम्ही यांचं नाव ऐकलंच असेल. डॉक्टर विश्वास मंडलिक, ज्यांना मंडलिक गुरुजी म्हणून तुम्ही ओळखत असाल, यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर दोन इंडस्ट्रीजसुद्धा उभारल्या होता, ज्या पुणे औरंगाबाद सारख्या शहरामध्ये त्यांनी त्याचा प्रसारसुद्धा केला होता. ते सोडून त्यांनी त्यांचं नंतरचं आयुष्य पूर्ण योगाच्या प्रसार आणि प्रचारासाठी समर्पित केलं आणि योग विद्या गुरुकुल याची स्थापना केली. मंडलिक गुरुजींनी 45 अधिक योगावरची स्वतः पुस्तकं लिहिली आहेत. 15 जास्त रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त योग विद्या गुरुकुलच्या शाखा पूर्ण देशात तर पसरल्याच आहेत, परंतु देशाच्या बाहेरसुद्धा जसं कझाकिस्तान, हाँगकाँग, UK अशा देशांमध्ये सुद्धा आणि अनेक देशांमध्ये सुद्धा त्यांचे सुपुत्र गंधार मंडलिक, गंधार दादा यांनी याचा प्रसार केलेला आहे. ह्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याबद्दल योग शिक्षण, योग शिक्षक, योगा एक उपचार पद्धती किंवा कुंडलिनी शक्ती, मोक्ष किंवा त्यांचं रुटीन आणि योग विद्या गुरुकुलबद्दल आपण थोडक्यात या सगळ्याबद्दल माहिती घेतली, वेळ कमी असल्यामुळे. परंतु मी आशा करतो की अजून मी योगाच्या स्पेसिफिक टॉपिक्सबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करू शकेल. आशा करतो तुम्हाला हा पॉडकास्ट आवडेल. पूर्ण बघा. धन्यवाद. नमस्कार गुरुजी. हरिओम. 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 तर तुम्ही, तुमचा योगामधला प्रवास कुठून चालू झाला, योगा तुमच्या आयुष्यात कसा आला सगळ्यात पहिले? खूप वर्ष झाली त्याला, म्हणजे मी कॉलेजमध्ये जात होतो, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, पुण्याला होतो, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये. आणि एक जाहिरात पाहिली एका संस्थेची, योगविद्यामी संस्था आहे, जी जाहिरात होती योगाच्या वर्गाची मे महिन्यामध्ये. थोडं कुतूहल होतं, म्हटलं बघूया काय योग आहे. तेव्हा योग काय लोकांना फारसं माहीत नव्हतं, पण योगासन प्राणायामाच्या वर्गाची जाहिरात म्हणून जॉईन केला वर्ग. साधारण 1962 सालचा आहे. अच्छा. जॉईन केला म्हटल्यानंतर ते आवडलं ते सगळं, आणि मग त्या संस्थेशी पण जोडला गेलो. अच्छा. संस्थेचं पण कार्य करायचं, योगाच्या प्रचाराच्या अर्थात. म्हणजे ती हीच संस्था होती, हीच योगविद्याधाम संस्था, 1960 स्थापन झालेली संस्था होती. आणि तेव्हा कोण होत? बाळासाहेब लावगणकर म्हणून वैद्य होते, ते सुद्धा योगतज्ञ होते, त्यांनी स्थापन केली. अच्छा. पण काही काम फारसं नव्हतं, वर्षातनं एक वर्ग व्हायचा संस्थेचा फक्त, तोच मी केला. अच्छा. पुढल्या वेळा मी सहशिक्षक म्हणून काम केलं, असणं चांगली करत होतो, वय कमी होतं, सहशिक्षक म्हणून काम केलं, हळूहळू शिक्षक झालो, असं ते हळूहळू प्रवास वाढत गेला, तर इथपर्यंत आला सगळं तो. पण मग तेव्हा पूर्वीच्या वेळेस होतं का हे संस्था, शिक्षक किंवा सर्टिफिकेट? असं काही नव्हतं त्यावेळेला, हे सगळे सर्टिफिकेट वगैरे मीच सुरू केलेत, त्यामुळे तेव्हा काहीच नव्हतं. त्या संस्थेचा म्हणून वर्ग व्हायचा, सर्टिफिकेटचा नसा काही प्रश्न नव्हता. एवढे वर्गाचे अभ्यासक्रम पण नव्हते, एकच अभ्यासक्रम होता 6 आठवड्याचा, तेवढा तर शिकवायचे, दरवर्षी एक वर्ग चालायचा. मी गेल्यानंतरच मग त्यात निर्णय अभ्यासक्रम तयार केले, वर्षातून इतर वेळा पण वर्ग सुरू केले, हळूहळू वर्षभर वर्ग व्हायला लागले. आता हा सगळा प्रवास तिथे पुण्यालाच झालेला आहे. नंतर मग मी नाशिकला आलो, मग नाशिकमध्ये आल्यानंतर ते इथे आणखीन प्रतिसाद खूप चांगला मिळाला लोकांचा, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं काम. मग योगविद्या गुरुकुल स्थापन झालं, इथं योगविद्या धाम होतच होतं, योगविद्याधाम नाशिक अजून पण आहेच ते. मग ते काय झालं, नंतर आम्ही इथे सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली, परीक्षा घ्यायला सुरुवात केली. मग सर्टिफिकेट देताना विद्यापीठ म्हणून द्यायला लागलो आम्ही. अच्छा. योग विद्यापीठ म्हणून. पण नंतर त्याचं काय झालं की योग विद्यापीठ म्हणून रजिस्टर करायचं होतं आम्हाला ट्रस्ट, पण त्या कमिशनने ऑब्जेक्शन काढलं की विद्यापीठ शब्द नाही वापरता येणार नाशिकमधल्या. हां. विद्यापीठ शब्द रिझर्व केला युनिव्हर्सिटी करता, आमची काय युनिव्हर्सिटी नाही. म्हणून मग त्यांनी आम्ही योगविद्या गुरुकुल केलं विद्यापीठच्या ऐवजी, हे 2000 केलं. आणि नाशिकमधली सुरुवात
1975-76 दरम्यानची आहे. पण ही कल्पना कशी आली, कारण की तुम्ही सुरुवात करताना योगा तुम्ही शिकायला चालू केला होता? हो, मग नंतर काम करता करता मी शिक्षक पण झालो, मग शिकवायला पण लागलो. मग शिकवायला लागल्यानंतर लोक म्हणायला लागले आम्हाला सर्टिफिकेट द्या, म्हणून मी परीक्षा सुरू केल्या, परीक्षेची व्यवस्था केली सगळी. आणि सर्टिफिकेट द्यायचं म्हणून योगविद्या धामच्या नावाने देण्यापेक्षा योगविद्या गुरुकुल चांगलं दिसेल ना, योग विद्यापीठ म्हणून सुरू केलं. आणि त्याचं रूपांतर योगविद्या गुरुकुलमध्ये झालं. आता योगविद्या गुरुकुल ही केंद्रीय संस्था आहे. अच्छा. योगविद्याधामच्या शाखा आहेत अजून आहेत सगळीकडे, अनेक शहरांमध्ये योगविद्याधामच्या नावाने शाखा आहेत. त्या स्वतंत्रपणे रजिस्टर झालेल्या आहेत चॅरिटी कमिशनरकडे, पण त्या गुरुकुलशी जोडलेल्या आहेत. म्हणजे कसं युनिव्हर्सिटी असते आणि त्यांचे कॉलेजेस असतात, तसं गुरुकुल म्हणजे युनिव्हर्सिटी आमची आहे. आणि हे सगळ्या शाखामध्ये ते कॉलेजेस आहेत सगळी, त्या पद्धतीने त्यांचे संबंध तसे असतात. आर्थिकदृष्ट्या ते स्वतंत्र असतात, फक्त परीक्षेच्या करता गुरुकुलशी जोडलेले असतात. योग विद्या गुरुकुलची स्थापना झाली, मग त्याच्या नंतर विस्तार कसा सुरू कसा झाला? हा, ते नाशिकपासून विस्तार झाला, पुण्याला असताना एवढा विस्तार झालेला नव्हता. पुणे शहरापर्यंत फार थोड्या प्रमाणात काम चालत होतं. नाशिक राहिल्यानंतर मी जरा त्याचा विस्तार वाढवला, म्हणजे मग शिक्षकचा वर्ग तयार केला, शिक्षकचा अभ्यासक्रम तयार केले, परीक्षा तयार झाली, शिक्षक सर्टिफिकेट द्यायला लागलो आम्ही. खूप शिक्षक तयार झाले, त्यामुळे मग जास्ती काम करायला लागले ते. मग असा कल्पना आली की आपण नाशिक बाहेर पण जायला पाहिजे, बाहेर काही मागण्या पण आल्या होत्या. नाशिकमध्ये एवढं काम चाललं आहे, आमच्या शहरात पण पाहिजे आम्हाला. म्हटलं आम्ही शिक्षक तयार करतो तुमच्या शहरातले, आमच्याकडे पाठवा. आणि म्हणून निवासी वर्ग सुरू केला, योग शिक्षकचा निवासी वर्ग, 1 महिन्याचा नाशिकला विचार नाशिकला. त्या वर्गाला पहिल्यांदा जाहिरात केली होती आम्ही, तर 32 लोक आले होते. ते सगळे शिक्षक झाले, मग त्यांना गावात आले होते, मग त्या त्या गावात शाखा सुरू झाल्या. शाखा सुरू झाल्या म्हटल्याने मग तिथं प्रवेशचे वर्ग, परिचयचे वर्ग, शिक्षकचे वर्गही बाहेर शाखात व्हायला लागले. आणि शिक्षकांची संख्या वाढायला लागली. आता आज तर जवळ भारतातले 18,000 शिक्षक आहेत योग विद्या गुरुकुलमधून. गुरुकुलमधूनच सर्टिफिकेट सगळ्यांना गुरुकुलचं असतं, शाखा कुठली का असेना, सर्टिफिकेट गुरुकुलचं असतं, प्रवेशपासून सगळ्या शेवटपर्यंत. इतर संस्था ज्या शाखा आहेत त्या काही सर्टिफिकेट देत नाहीत. अच्छा. त्या वर्ग चालवतात, सर्टिफिकेट आम्हीच देतो परीक्षा घेऊन. तसं युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट देते महाराष्ट्रामध्ये. हां, महाराष्ट्राबाहेर सुद्धा आता बाहेर पण चाललेलं आहे, कमी आहे पण आता आसाममध्ये खूप चाललं आहे आमचं काम, कर्नाटकमध्ये थोडं आहे, गोव्यामध्ये थोडंसं आहे, असे काही काही ठिकाणी आहेत कामं. नाही म्हणजे तुम्ही म्हटलं की सर्टिफिकेट देणारी योग विद्या गुरुकुलच आहे. बरोबर आहे. योगाचे टीचर्सला सगळ्या सर्टिफिकेट आम्ही देतो. याच्यामध्ये योग प्रवेश, परिचय, शिक्षक असा अभ्यासक्रम आहे. नंतर योग अध्यापक म्हणून प्रगत शिक्षकचा अभ्यासक्रम आहे, योग प्राध्यापक आणखीन प्रगत आहे. आणि योग शिकण्याचे प्रवेश, परिचय, प्रबोध, प्रवीण, पंडित, रत्न आणि असे मोठे मोठे अभ्यासक्रम आहेत पुष्कळ पुढे पुढे गेल्यानंतर. सुरुवात छोटी झाली पण नंतर मोठे मोठे अभ्यासक्रम आहेत. आता भरपूरसे इन्स्टिट्यूट पण आहेत, तर मग ते जे टीचर्स प्रोग्राम जे त्यांचा असतो तर तो कोणता असतो? नाही, प्रत्येक संस्था कशी आहे, आपला आपला तयार केला प्रोग्राम. साधारण काही गोष्टी कॉमन असतात, काही त्यांच्या त्यांचे स्वतःचे व्यक्तिगत अनुभव असतात, काही परंपरा असतात निरनिराळ्या. आमची परंपरा म्हणजे बिहार स्कूल ऑफ योगाची परंपरा आहे. अच्छा. आणि ती कधी अवलंबली आपण? ती असं 1987 साली मी दीक्षा घेतली परमहंस सत्यानंद सरस्वतींकडनं. दीक्षा घेतली म्हणून तिथपासून ती परंपरा जोडली असं आम्ही म्हणतो. पण त्यांच्याबरोबर कसं काय संपर्क कसं काय, बिहार स्कूल ऑफ त्यांचं बिहारमध्ये होतं, मग कसं काय? हां, त्याचं संमेलन वगैरे असतं ना, तर ठाण्याला एक संमेलन होतं, त्याला बिहारचे सत्यानंद सरस्वती अध्यक्ष होते, मी वक्ता होतो एका कार्यक्रमाचा, त्यामुळे ते संपर्क आला, मग तो वाढत गेला. आणि हे योग असतात, त्याला काही फार मोठं कारण परंपरा लागते असं काही नाही, गुरु शिष्य जोडले जाणं हे योग आहेत, आपोआप जोडले जातात ते. मग ते तुमचे गुरु आहेत? हां, माझे गुरु आहेत, ते आध्यात्मिक गुरु म्हणता येईल. आणि योगही योगाचा प्रचार त्यांनी खूप चांगला केलेला आहे, त्यांची पुस्तकं आहेत पुष्कळ, बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांच्या वापरतो. अच्छा. म्हणजे त्यांची पण संस्था जी आहे, पण टीचर म्हणजे योग शिक्षक घडवते का? योग शिक्षक पेक्षा त्यांच्याकडे योग संन्यासी जास्ती घडवतात. अच्छा. आध्यात्मिक परंपरा त्यांना जास्ती आहे, म्हणजे दीक्षा दीक्षा देणं वगैरे. अच्छा. त्या संन्यासाचा कोर्स असतो त्यांच्याकडे, तो करतात, त्यात 3-4 वर्षाचा असतो, तिथेच राहतात, संन्यासी होतात, संन्यास झाले की बाहेर जाऊन योगाचा प्रचार करतात. पण मग त्यांच्याकडे जे आहे आता, तर ते म्हणजे असं जसं म्हणजे आपल्या ग्रंथांमध्ये सांगतात तशा पद्धतीने संन्यास आहे का? हो, तशा पद्धतीने. आणि त्यांची पण परंपरा आहे, त्यांचे पण गुरु होते, ते गुरूंचे गुरु होते, अशी ती परंपरा चालत आलेली सगळी.
एकूण ते खरं म्हणजे शंकराचार्यांपासून सुरू झालेली परंपरा आहे ती. पण कोणी पण घेऊ शकतो त्यांच्याकडे संन्यास, का ते निवडतात ते मागायचं आपण, ते परम ते देतात का नाही ते त्यांच्यावर असतं. त्यांच्याकडे आपण विनंती करायची आम्हाला पाहिजे म्हणून ते ठरवतात काय द्यायचा कुठला द्यायचा कसं द्यायचं. संन्यासामध्ये पण पुष्कळ प्रकार आहेत त्यांचे, दीक्षेत पण पुष्कळ प्रकार आहेत. काय कोणत्या गोष्टींवरनं ठरवतात ते? ते त्यांचे आध्यात्मिक साधनं असते ना त्या सगळ्या लोकांची, त्यामुळे त्यांना अंतप्रेरणा होतात त्याप्रमाणे ते ठरवतात. सगळ्या क्रायटेरिया बाहेरचा काही नसतो. अच्छा, तुम्ही पण स्वतः योग भरपूर वर्षांपासून करतायत, तर तुमचा आत्ता म्हणजे तुम्ही भरपूर योग शिक्षक घडवलेत, तर त्यांना पण उत्सुकता असते जाणण्याची की तुमचा काय रुटीन आहे पूर्ण दिवसभराचं कसं असतं. रुटीन असं पूर्वी खूप होतं, आता जरा बदललं आहे. पूर्वी म्हणजे इंडस्ट्रीज होत्या तीन, त्या त्याचं रुटीन निराळं होतं. नंतर मध्ये मी इंडस्ट्री बंद केली आणि पूर्ण वेळ योगाचं काम करतो, त्यावेळेचं रुटीन निराळं होतं. आता आता इतकं वेळ झाल्यामुळे तर रिटायर झालो सगळीकडनं, नवीन कार्यकर्ते खूप तयार झाले, मग आताचं रुटीन बदललं आहे. तर मुख्यतः स्वतःचा योगाभ्यास योग साधना ही निश्चितपणे असते. मंत्र जप असतो ना, ते इथे गुरुकुल हवन वगैरे करतो आम्ही, असं अशी साधना असते सगळी. सकाळी किती वाजता उठणार? सकाळी मी 4:30 उठतो. 4:30 रोज नियमित? नियमित. आणि त्याच्यानंतर मग योगा आसन करता का? योगासन, प्राणायाम, ध्यान, ओंकार जप सगळं असतं मिक्स. तुम्ही सगळे मिळून 2-2.5 तास चालतं माझं. तुम्ही पण दीक्षा घेतली आता? घेतली. मग मला त्याची साधना करायला लागते. दीक्षा घ्यायची माहिती ती साधना दिली असते, ही मंत्र दिला आहे, जप करायचा तो करावा लागतो. मी करतोच. मग ते आयुष्यभर कर? हो, आयुष्यभर. दीक्षेचा अर्थच तो आहे, साधना घेतली की ती आयुष्यभर करायची. योगा म्हणजे योग शिक्षक भरपूर घडलेत, योग शिक्षकांचं सध्याचं प्रमाण खूप वाढलंय, म्हणजे योगाचाच ओव्हरऑल खूप वाढत चाललंय आता. आपल्या जगभर प्रचार चाललाय, जगभर पण चालू आहे. त्याचा म्हणजे चांगला तर आहेच आहे, आपल्या देशासाठी चांगलंच आहे. आपलं इंटरनॅशनल योगा डे वगैरे पण चालू केलं, त्याच्यामुळे एखादा एक मोठा एक्सपोर्ट झाला आहे आपल्या देशाकडनं दुसऱ्या देशांकरता. पण मग याचा असा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतोय आपल्या याच्यावर? निगेटिव्ह म्हणजे कसं आहे, आता योग शिकवायचं म्हणजे आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया वगैरे शिकवायला लागतात, त्याला तो क्लास म्हणायचा त्याला. शिकवायचं म्हणलं त्याचा फायदा होतो लोकांना खूप, मग त्याचे शुल्क पण घ्यायला लागतं आणि मग पैसे मिळतात, त्यामुळे थोडंसं त्याला व्यापारीकरणाचं स्वरूप येतं की अरे एक वर्ग घेतलं की एवढे पैसे मिळतात, काही ठिकाणी जास्ती पैसे मिळतात. बड्या बड्या लोकांकडे गेलं तर खूप पैसे मिळतात. योग शिक्षक त्या भूमिकेत न बघतात, शिक्षक कशाला व्हायचं पैसे मिळवण्याकरता. म्हणजे आज असे काही योग शिक्षक आहेत की जे फक्त योगावरती त्यांची उपजीविका चालते आणि चांगले मेंटेन करतात, गाडी बिडी असते त्यांची व्यवस्थित, तेवढे सगळे पैसे मिळतात त्यांना, याच्यात इतके सुद्धा मिळतात. पण काही शिक्षक फक्त ऑनररी करतात, काही पैशाचे घेत न करतात. आम्ही सुरुवात केली ऑनररीमधून संस्थेत सुद्धा, पहिला म्हणजे कोणी मानधन सुद्धा घेत नव्हतं, आपले पैसे खर्च करून लोक योग शिकवायचे. पण जशी नवीन पिढी येत गेली तशी त्यांना जरा पैशाची अपेक्षा जास्त आहे, त्यामुळे मग नंतर मानधन द्यायला सुरुवात केली. तर मानधन सध्या आम्ही देतो, पण काही ठिकाणी नोकरी करतात. आता सध्या सरकारने सुद्धा मान्य केलं योग, त्यामुळे योग शिक्षक म्हणून नोकरी मिळते, 25-30-40 हजार पगार सुद्धा मिळतो. तर तो पण आहे, पूर्णपणे पैसे न घेता काम करणारे लोक पण आहेत आणि एवढे पगार घेऊन काम करणारे लोक पण आहेत. काही व्यक्तिगत घरी जाऊन शिकवतात, त्यांना परीक्षा मिळतात. त्यामुळे पैसे मिळणं हा एक उद्देश झाला आहे, योगाला जोडला गेला आहे. खरं जोडायला नको होता पण तो गेला आहे, पण त्याला आता पर्याय नाही, त्यामुळे ठीक आहे. आमच्याकडनं काही का असेना चांगलं शिकवता येणं मग बस. तर योगाचं हे व्यापारीकरण आत्ता झालेलंच आहे, योगाचे शिक्षक काही चांगले घेत आहे. पण असं पण होतं जे व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातून योग घेतात तर त्यांच्याकडनं थोडंसं ढिलाई दिली जाते योग वर्गामध्ये. तर याच्यावर काय दृष्टिकोन किंवा योग शिक्षक जे बघतायत तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित? होऊ शकतं ना असं, कारण कसं आम्ही शिकवलं खूप परफेक्ट. आता आम्ही शिकवलं, इतर संस्थेत काय शिकवतात हाचा प्रश्न आहे निराळा. प्रत्येक संस्थेचं शिकवण्याची स्टाईल वगैरे निराळे असते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही कमी जास्त गोष्टी असू शकतात. आणि प्रत्यक्ष शिकवताना शिक्षक स्वतःचं पण काही त्यात बदल करत असतो, त्यामुळे कदाचित काही वेळा त्रास होण्याची शक्यता असते. चुकीचं शिकवलं की त्रास होतो योगाचा, मग त्या त्रास झालेले लोक आमच्याकडे येतात काही वेळा. आमचं उपचार केंद्र आहे त्याच्यामध्ये येतात, आम्ही एका वर्गाला होतो ही आसनं शिकवली आम्हाला त्रास झाला, मग ते उपचार करायला लागतात त्यांच्यावरती. पण असं होतं, म्हणून शिक्षक चांगला पाहिजे आणि त्याने चांगल्या पद्धतीने शिकवलं पाहिजे तर त्याचा उपयोग होईल. पैसे घेणं हा नंतरचा विषय आहे, चांगलं शिकवणं महत्त्वाचा भाग आहे. तो होत नाही बऱ्याच वेळा, मग त्यावर त्रास होतो लोकांना.
पण साधक जे आहेत जे ज्यांना योगामध्ये शिरायचं आहे त्यांना कशी काळजी घ्यायची याच्याबद्दल, कारण की त्यांना त्या गोष्टीबद्दल माहीत नसतं की त्यांना त्यांच्यासाठी नवीन असतं या गोष्टी आणि त्या कधी कधी चुकीच्या शिकल्या जातात भरपूर, तर त्यांना कशी त्याला आता त्यांनी साधारण बघावं बा सर त्याचे जो शिकवणार आहे त्याची बॅकग्राऊंड बघावी मला वाटतं, शक्य असेल तर बघता येते नाही तर नाही बघता येत, मग काळात चुकून त्रास होतो, थोडा त्रास झाला तरी मग सोडून द्यायचा दुसराच बघायचा, म्हणून साधारण संस्था बघावी, काही सगळे सर्व माहितीकार असलेल्या संस्था असतात मोठ्या मोठ्या असतात त्यांच्यामध्ये असं व्हायचं काही फारसं कारण नसतं, त्या अशा संस्थांचे म्हणून वर्ग केले तर चुकायची शक्यता कमी, जे व्यक्तिगत वर्ग करतात त्या ठिकाणी चुकायची शक्यता असू शकते, त्यामुळे कुठल्या अधिकृत संस्थेचा वर्ग बघावा म्हणजे मग त्या ठिकाणी मदत करायला पण लोक असतात, चुका शोधायला असतात आणि शक्यतो होत नाही चुका तिथे. आपल्याला पुरस्कार मिळाला होता मोदींतर्फे मोदी सरकार, तर मग कसं झालं ते म्हणजे कसं घडलं आहे? आता इथं कसं आपला आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू केला होता मोदी सरकारने सुरू केला होता, हो मग त्यांनी नंतर भारतामध्ये सुरुवात केली की आपण योगातल्या सगळ्यात चांगला काम करणाऱ्या योग प्रचाराचं काम करणार, नुसतं योगासनं करणार नाही, त्याला पुरस्कार देऊ म्हणून त्यांनी जाहीर केला पंतप्रधान पुरस्कार 1918 साली पहिला पुरस्कार, 2018 साली हा पहिला पहिला कोणाला दिलेला नव्हता अजून, मग त्यांनी अर्ज मागवले ते की असा तो 25 लाखाचा पुरस्कार आहे की असा जर पुरस्कार देणार अर्ज करा, जवळ 2-1 अर्ज आले होते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, तर माझाही अर्ज दिला होता, कुणीतरी दिला होता माझा अर्ज आमच्या माहितीच्या लोकांनी सगळी माहिती आणि त्यातनं मग त्यांनी निवड केली, त्यात माझी निवड झाली म्हणून पहिला पुरस्कार मला मिळाला. आता दरवर्षी तो एकाला कोणाला तरी मिळतो पुरस्कार, दरवर्षी मिळतो तो एकाला, एक व्यक्तीला मिळतो आणि एक संस्थेला पण मिळतो, तर माझा व्यक्तीला मिळालेला आहे. पण योगा या कॅटेगरीमध्ये सगळ्यात पहिला आपल्याला मिळालं. योगाचा शिक्षण प्रचार सगळ्या करण्यामध्ये सगळंच बघतात ते की तुम्ही किती योगाची साधना किती अभ्यास किती तुम्ही किती लोक तयार केले ते लोक काय काम करतात प्रचार कसा करतात कुठपर्यंत पोहोचला आहे तुमचा प्रचार हे सगळ्याचा विचार करून ते देतात. तो मागचा अवॉर्ड होता ना? हा इथं मागे दिसतोय तर तोच अवॉर्ड आहे तिचा, आणि तो भारतवर्षामधनं एकालाच देतात दरवर्षी, तर तो पहिला मला मिळाला. आता रेग्युलर चालू येते दरवर्षी कोणाला तरी मिळत असतं. आता सध्या योगाचं जे आहे लोक यांचा दृष्टिकोन आहे तो उपचार म्हणून जास्त आहे, म्हणजे जे व्हिडिओ बघतायत तर ते कदाचित योगा हा व्हिडिओ त्यांना बघायचं कारण हेच आहे की कदाचित ते कोणत्या तरी मनोकायिक विकारात आहे किंवा टेन्शन आहे कोणता तरी आजार आहे याच्यापासून सुटका पाहिजे, तर मग योगा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कशी मदत करतो आणि कसं या गोष्टींची कसं काळजी घेतली जाते? असे योगोपचार हे शास्त्र आता विकसित झालेलं आहे, पूर्वी नव्हतं, योग काही उपचाराकरता निर्माण झालेलं शास्त्र नाही, योग हे आत्म्याचा परमात्मा करण्याकरता निर्माण झालं आहे, एवढ्या विकासाचं शास्त्र आहे म्हणजे. पण योगाच्या ज्या प्रक्रिया आहेत योगासनं आहेत प्राणायाम आहे शुद्धिक्रिया आहे ध्यान आहे ओंकार जप आहे योगनिद्रा आहे या उपचाराकरता उपयोगी पडतात असं लक्षात आलं. म्हणजे आम्ही देखील सुरुवातीला फक्त योग शिकवायचो 25 वर्ष संस्था स्थापन झाल्यापासून 25 वर्षाने आमच्या लक्षात आलं की हे उपचार होऊ शकतात म्हणून आम्ही योगोपचार केंद्र सुरू केलं. 60 साली संस्था स्थापन झाली, 85 साली 1985 साली आम्ही योगोपचार केंद्र सुरू केलं. मग आम्ही रुग्णांनाच बोलायला लागलो, खरं कुठले का रुग्ण असेल चालतात त्याला, मग त्यांच्या रुग्णाप्रमाणे त्याला उपचार द्यायचे आसन प्राणायाम शुद्धिक्रिया वगैरे आणि ते बरे होतात, त्यामुळे फार प्रतिसाद खूप वाढला, सगळ्या जगभर झालं योगोपचार केंद्र सुरू झाले. आपल्या केंद्र सरकारने पण योगोपचारच मान्यता दिली. अच्छा, आपल्या संस्थेला मान्यता? संस्थेला तर आहेच पण आयुष म्हणून डिपार्टमेंट आहे केंद्र शासनाचं, AYUSH असे ते अध्यक्ष आहेत. ए म्हणजे आयुर्वेद, वाय म्हणजे योग आणि नेचरोपॅथी, अच्छा, यू म्हणजे युनानी, एस म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होमिओपॅथी, या 5 उपचार पद्धती एकत्र केल्या, तर त्यात त्यांनी योग आणि नेचरोपॅथी एकत्र केली आणि उपचार पद्धती म्हटलंय त्यांना. अच्छा, आणि त्यामुळे उपचार पद्धतीप्रमाणे त्या सगळीकडे व्यवस्था सुरू झाली, तर सरकारने सुद्धा याच्यात योगाचे हॉस्पिटल्स वगैरे काढायला सुरुवात केली योगाची. आम्ही तर आमचं चालवतोय, आमचं केंद्र आता नाशिक रोडला आम्ही चालवतोय, पहिले 25 वर्ष चालवतोय, 40,000 रुग्ण येऊन गेले. कोणत्या कोणत्या रुग्णांना? सगळे, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्लिप डिस, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, काय सगळे दमा, सगळे विकार, संधिवात, सगळे विकार आणि मानसिक पण. हा मानसिक तर आहेच,
पण मानसिक विकाराला उपचार दुसरीकडे नाहीच आहे कुठे, तो योगातच आहे. योग मनाच्या नियंत्रणाकरता सांगितलेला आहे, त्यामुळे योगातच उपचार होतात मनावरती. त्यामुळे मानवकायिक विचार जे उपचार आहेत ते सगळे योगातलेच आहेत. सायकोसोमॅटिक डिसीज म्हटलं की योगाशिवाय पर्यायच नाही. आणि आज ते डॉक्टर म्हणतात की एव्हरी डिसीज इज पार्टली सायकोसोमॅटिक, त्यामुळे सगळ्या आजाराकरता योगाशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. आता औषधं आहेत पण ती कंट्रोल करतात, नियंत्रण करतात, बरं करत नाहीत. डॉक्टर म्हणतात की वी कॅन कंट्रोल द डिसीज बट वी कॅनॉट क्युअर द डिसीज. क्युअर योगामध्ये आहे, त्यामुळे खूप प्रतिसाद चांगला आहे. म्हणजे आम्हाला कुठली जाहिरात न करता आमच्याकडे सारखे पेशंट येत असतात. म्हणजे प्रवेश, योग, परिचय हे याच्याहून जास्त होते त्याला जास्त नाही, ते निराळ असतं. कसं आहे, प्रवेश परिचय निरोगी माणसांकरतायत. बरोबर. तिथं कसं आहे, तो पेशंट आहे, त्याला काय त्रास आहे तेवढ्यापुरते उपचार देतो आम्ही. त्याला सगळा योग नाही शिकलं. आणि कसं आहे, सगळे योग सगळ्यांना चालत नाही. आता पाठीच्या कण्याचे विकार असतील तर पुढे वाकायचे असणं अजिबात चालत नाहीत, मागे वाकायचे असणं उपयोगी पडतात, मग तीच आम्ही त्यांना देतो. असं प्रत्येकाच्या विकाराप्रमाणे ते जे आवश्यक आहे तेवढे उपचार करतो. तिथे असे कोर्स वगैरे काही नाही. अच्छा, असे थोडेसे एक्झाम्पल देऊ शकता का, म्हणजे या विकारावर हे उपचार होतात तिकडे असे? बरं म्हणतात, आसनाची नावं सांगून तर काय उपयोग नाही तिकडे आपलं जे उपचार केंद्र आहे. म्हणून आता पाठीच्या कण्याचे विकार ही आमची स्पेशालिटी आहे. म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस, लिपडीस, सायटिका, हे सगळे मणक्याचे विकार आहेत सगळे. तर इथं गॅरंटेड रिझल्ट्स आहेत आमच्याकडे. 10 दिवसात 50-60% त्याला बरं वाटतं. 10 दिवसाचं शिबिर असतं आमचं. 50-60% बरं वाटतं. उरलेलं मग त्याने घरी चालू ठेवायचं, आम्ही शिकवून देतो. ते घरी केले की तो 100% बरा होतो. मग संधिवात असो, दमा असो, मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, सगळ्या उपचार आहेत. मग त्याला तिकडेच राहावं लागतं. मग 10 दिवस रेसिडेन्शियल कोर्स येतो. आणि आम्ही डायट पण कंट्रोल करतो, आहारसुद्धा. कारण निसर्गोपचार पण म्हटलं आहे, मग निसर्गोपचारच्या प्रक्रिया पण असतात. स्टीम बात आहे, मसाज आहे, शिरोधार आहे, या निसर्गोपचारच्या प्रक्रिया पण असतात. त्याच्यामध्ये आहार पण असतो. आहारसुद्धा महत्त्वाचा आहे कुठल्याही विकाराच्या दृष्टीने. योग्य तो आहार घेतला पाहिजे, नको तो टाळला पाहिजे. तो आम्ही देतो तिथे सगळा. त्यामुळे 10 दिवसात खूप चांगले परिणाम दिसतात त्यांना. आहार आणि विहार दोघांचे? हां, तेच आहार विहार सगळे. पण मग त्यांचे हे 15-10 दिवस झाल्यानंतर मग त्यांना पुढचं पण त्यांना सांगितलं जातं की ह्या नाही नाही त्यांच्या विकारापुरतं सांगतो एवढं तुम्ही करत राहा. अच्छा, हां. समजा बरे झाले ते पूर्ण, मग त्यांना दुसऱ्या शिकावं लागेल. अच्छा, मग ते बरे झाले तर मग आपले प्रवेश परीचे शिक्षक करतात. मग कसे आहेत ना रुग्ण, रुग्ण म्हणून आलेत, काही ठराविक अभ्यास केला, मग पूर्ण बरे झाले, मग प्रवेश परीचे शिक्षक केला, आता ते उपचार पण करतात लोकांवरती. इथपर्यंत प्रगती होऊ शकते, ते माणसाच्या क्षमतेवरती आहे. आपलं रिसर्च सेंटर पण आहे आता योगविद्या गुरुकुलचं सेंटर. मी इथेच आम्ही सुरू केलंय, ते फार मोठ्या प्रमाणात अजून सुरू झालेलं नाही आहे. पण त्याला मान्यता पण आहे ना पुणे? मान्यता म्हणजे रिसर्च कमिटीला मान्यता मिळाली. अच्छा. सरकारने कसं केलंय की कुठलाही रिसर्च करायचं असेल तर एथिकल कमिटी तयार करायला लागते. त्याचे काही नॉर्म्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्याप्रमाणे आम्ही कमिटी तयार केली. आम्हाला ती कमिटीला मान्यता मिळाली एथिकल कमिटी म्हणून. आता कोणालाही रिसर्च करायचं असेल तर त्याने आमची मान्यता घ्यावी लागते. अशा अनेक कमिट्या आहेत सगळ्या कॉलेजमध्ये आहेत, सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. पण कमिटीची मान्यता घेतली असे रिसर्च करता येत नाही. अच्छा, तर ती मान्यता मिळाली आम्हाला. प्रत्यक्ष रिसर्च फार झालेलं नाही आमच्याकडे, थोडं कमी झालेलं आहे. तो चालू आहे प्रयत्न. अच्छा, शुद्धिक्रिया असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, तर ह्या पण येतात उपचार आहेत? आता ॲसिडिटी असेल तर वमन शिकवलं तर लगेच त्याला बरं वाटतं. अँटॅसिड येऊन काय उपयोग होत नाही. त्या एक वमन केलं की लगेच ॲसिड निघून गेलं की एकदम छान वाटतं त्याला. पचनाचा काही त्रास असेल तर शंखप्रक्षालन केलं तर एकदम बरा होऊन जातो. तो त्या शुद्धिक्रियांचा उपयोग खूप होतो. कपालभाती, जलनीती तर आम्ही सगळ्यांना सांगतो. मध्ये आपण पाहिलं कोविडच्या वेळा जलनीतीचा खूप उपयोग होता म्हणून खूप त्याची प्रसिद्धी झाली होती. हो, कोविडला ती जलनीती होती ती साधी. मग आपले कोर्सेस जे डिझाईन आहेत, योग परिचय, योग प्रवेश, परिचय आणि शिक्षक, तर मग ही याचा सिलेबस कुठून आला किंवा? नाही, मीच तयार केला. कुठून म्हणजे कुठून? बाहेरनं कुठून नाही आलं. मी योगाचा अभ्यास केला म्हणजे मला कळलं बा एवढी आसनं आहे, ते प्राणायाम आहे. मग मीच त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप कोर्सेस तयार केले. संजीवन केलं, पेशंट करता योग संजीवन आहे. मग योग प्रवेश, परिचय, प्रबोध, प्रवीण, पंडित, रत्न असे टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम तयार करत गेलो. सगळे मीच तयार केले. त्याच्यामुळे चालू आहेत शिकवणं. लोक येत असतात, शिकत असतात, लोकांना चांगले परिणाम दिसतात. आणि आता याच अभ्यासक्रमाला यांनी पण मान्यता? हां, आता आयुष डिपार्टमेंटची मान्यता आहे.
महाराष्ट्र केंद्र सरकारमध्ये आयुष डिपार्टमेंट आहे, तसं स्टेटला पण आहे, महाराष्ट्रामध्ये पण आयुष डिपार्टमेंट आहे. तर त्यांनी आम्हाला मान्यता दिली, आम्ही त्यांना अर्ज केला होता, सगळ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली, त्यांनी येऊन इन्स्पेक्शन वगैरे केलं, मग त्यांनी आम्हाला मंजूर दिली की भाई तुम्हाला या अभ्यासक्रम तुम्हाला घेण्याकरता आमची परवानगी आहे. मग त्यात प्रवेश परिचय म्हणजे सर्टिफिकेट कोर्स आहे, प्रबोध प्रवीण म्हणजे डिप्लोमा कोर्स आहे, शिक्षकचा पण डिप्लोमा आहे त्याला पण मान्यता दिली आहे, असे 5-7 अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे त्यांनी. आणि उपचार केंद्राला पण, उपचार केंद्राला मान्यता अजून त्यांची सरकारकडे व्यवस्थाच नाही आहे, मान्यता कोण देणार, मान्यता देणारच कोणी नाही आहे, त्यामुळे मान्यता त्याला नाही. आमच्या आम्ही चालवतो केंद्र, चाललंय व्यवस्थित, सगळ्यांना चांगले रिझल्ट मिळतात, इट्स ओके. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय काय गुरुकुलमध्ये काय काय इन्क्ल्युडेड आहे किंवा लोक काय काय? नाही, विशेषतः इथे परदेशी लोक येतात आमच्या इथे गुरुकुला, खूप मोठ्या प्रमाणात येतात. परदेशामध्ये आमच्याजवळ 6,000 शिक्षक आहेत निर्णय देशांमध्ये, तर ते निर्णय देशांमध्ये आमची वेबसाईट आहे yogapoint.com, ती वेबसाईट पाहून लोक येतात, शिक्षक होतात, ते जाऊन शिकवतात, संस्थेशी कनेक्शन राहतं. मग आमचे शिक्षक वर्ग पण बाहेर देशांमध्ये चाललेले आहेत, आम्ही पण जातो देशांमध्ये परीक्षा घ्यायला वगैरे. ते परदेशात पण खूप मोठं अट्रॅक्शन आहे लोकांचं. परदेशी कोणी नेला योगविद्या गुरुकुलला? चालूच असतात ना, सारखे येत असतात ना. नाही पण म्हणजे सुरुवात कसं झाली परदेशाची? वेबसाईट काढली ना, वेबसाईट आमच्या मुलांनी केली, गंधारनी सुरुवात केली ती. अच्छा. आणि वेबसाईट काढली आणि जाहीर केलं आम्ही टीचर ट्रेनिंग कोर्स घेणार आहे. आले 7-8 लोक आले पहिल्यांदा, पण त्यातनं मग दुसरा सुरू केला, तिसरा सुरू केला, असं करत लोकांची गर्दी वाढायला लागली. आता वर्षातनं 10-12 कोर्सेस टीचर ट्रेनिंगचे होतात, तर सगळ्याला 25-25 लोक असतात. मग ते टीचर बनून तिकडे जातात? हां, इथं टीचर बनून आम्ही सर्टिफिकेट देतो ना, ते सर्टिफिकेट तिथे चालतं त्यांच्या देशात. मग ते शिक्षक कोण तिथे काम करतात, काही व्यवसाय करतात, काही अंधारी काम करतात, चालू आहे काम तिथे. आता सध्या म्हणजे कुंडलिनी शक्ती किंवा याच्याविषयी भरपूर चर्चा वाढलेली आहे, म्हणजे फॉरेनमध्ये जास्त आहे, कारण की त्यांच्यासाठी हे शब्द वगैरे थोडेसे अट्रॅक्टिव्ह आहे. तर मग काय आहे नक्की कुंडलिनी शक्ती? कुंडलिनी शक्ती हठयोगामध्ये मांडलेली आहे, ज्ञानेश्वरीमध्ये याचं बरंच वर्णन केलेलं आहे. ती एक शक्ती आहे, माणसाच्या शरीरात प्रेरणा देणारी शक्ती आहे. म्हणजे तसं म्हणता आलं, कुंडलिनी शक्ती प्रत्येकाच्या शरीरात थोडी थोडी आहेच. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय, मनुष्य म्हणून जगतोय, म्हणजे आपल्या शरीरात ती कुंडलिनी शक्ती आहे, ती थोड्या प्रमाणात काम करते. तिची जागृती वाढवायची हा योगाचा विषय आहे. आता मग 100% जागृती म्हटली फुल पूर्ण, तर आता 2-4% असणार आहे सगळ्यांच्या शरीरातली, मग ती वाढवत वाढत पुढे नेता येते. साधारण याचा कनेक्शन आपल्याला मेंदूतल्या पेशींशी लावता येते. मेंदूमध्ये कोट्यावधी पेशी आहेत, पण त्यातल्या जास्तीत जास्त 10% पेशी काम करतात असं शास्त्रज्ञ सांगतात, अगदी हुशार माणसाचे. मग उरलेल्या 90% काय करतात? काय नाही करत. मग त्यांना जागा करण्याचं काम म्हणजे कुंडलिनी शक्तीचा जागृती आहे. आणि जागृत झाली की मग 10% बुद्धिमत्ता आहे सगळी, त्याच्यापुढे बियॉन्ड इंटेलिजन्स म्हणते, त्याला प्रज्ञा शब्द वापरला योगामध्ये, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन असं इंग्रजीत म्हणतात त्याला, ESP म्हणून. पण कुंडलिनी शक्ती जागृती म्हणजे मोक्ष असं नाही ना? नाही, जागृत 100% झाली म्हणजे मोक्ष. अच्छा. आता 2-3% आहे प्रत्येकाची, ती वाढवत वाढवत 100% गेली की मग मोक्ष आहे. पण त्याच्या आधी मग काही चमत्कार घडू शकतात त्याच्यामध्ये, असे चमत्कार सदृश गोष्टी बऱ्याच जगात दिसतात, सगळीकडे दिसतात. त्या शास्त्रज्ञांनी अभ्यास सुरू केला आहे, पण त्यांना अजून काही तांगपत्ता लागला नाही की असे चमत्कार का होतात, त्याला ते चमत्कार म्हणतात. आणि एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणून वेबसाईट्स आहेत खूप, गुगलवरती आपण टाकलं ESP एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, खूप वेबसाईट दाखवतात, सगळ्यामध्ये असे चमत्काराचे वर्णन आहेत, व्हिडिओ आहेत, सगळं आहे. हो, पण म्हणजे लोकांचं त्याच्याकडे अट्रॅक्शन आहे, त्याच्यामुळेच वाढतं. चमत्कार दिसत ना, कुंडलिनी जागृती म्हणजे चमत्कार, हा लोकांचा एक समज आहे सगळीकडचा, काही प्रमाणात बरोबर पण आहे. पण ते डोक्यात ठेवून योगामध्ये प्रवेश करणं बरोबर आहे का? बरोबर नाही, कारण ती खूप वरची अवस्था आहे, सामान्य साधकाला तिथपर्यंत पोहोचणं शक्यच नाहीये. जो वर्षानुवर्ष अभ्यास करेल त्याला कुठपर्यंत तरी जाता येऊ शकेल. पण आम्ही सुद्धा तो विचार फार केला नाही, याचं कारण असं आहे की त्याची आवश्यकता असणारे लोक फार कमी असतात. आमचं म्हणणं आहे सर्वसामान्यांना योग शिकवायचं काम आपण करू, कुंडलिनी वगैरे पुढचा विषय नंतर आहे, त्याला फार शिकायचं तसं बघता येईल नंतर काही, त्यामुळे त्याच्यावर काही तसं प्रत्यक्ष अजून काही प्रयोग नाही केलेले, ह्या शिकवलं पण नाही आहे कुंडलिनी जागृतीचं.
पण योगाची साधना करून थोडी थोडी जागृत होत असते हा अनुभव आहे. अगदी आसन प्राणायाम करून देखील 3% 3.5% होईल, 3.5% 4% होईल असं होऊ शकतं. त्याचे अनुभव येतात लोकांना. आपल्या गुरुकुलमध्ये लोकांना काही अनुभव आले येतात ना, सगळ्या वर्गातल्या लोकांना येतात, कमी अधिक प्रमाणात येतात. जेवढी साधना करतात तेवढं येतात आणि ते लगेच काही चमत्कार करायला लागत नाहीत, पण अबव नॉर्मल. आणि दुसरं म्हणजे इंट्युएशन जे असतात की अंतप्रेरणा असतात त्या त्यातनं जाग्या होतात की काय घडणार हे कळतं हळूहळू. अशा काही गोष्टी कळायला लागतात म्हणजे कार्यक्षमता वाढते, ते महत्त्वाचं आहे. फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल इफिशियन्सी वाढते ती दिसते. एक जय कृष्णमूर्ती म्हणून माहिती का, तर त्यांचं असं योगा किंवा या सगळ्याला थोडासा हे होता, विरोधी होते ते. त्यांचं ह्याच्यामध्ये म्हणणं असं होतं की योगामध्ये प्रवेश करतानाच जो लोकांचा माइंडसेट असतो तर तोच जर चुकीचा असेल तर मग पुढे म्हणजे तुम्ही चांगलं आरोग्य मिळवताय, सगळ्या गोष्टी मिळवताय, पण तुमचा माइंडसेट तर तोच आहे ना अजून पण. म्हणजे जर तुम्ही भ्रष्टाचार करताय तर तुमचा अजून पण भ्रष्टाचाराचाच आहे, पण तुमचं आरोग्य चांगलं झालं. तर मग योगामध्ये प्रवेश करताना काय माइंडसेट घेऊन? आमचं म्हणणं निराळ आहे. आमचं म्हणणं कोणी का असे ना, गुन्हेगारांनी सुद्धा योग केला तर ते गुन्हेगारी टाळतात, गुन्हेगारीपासून दूर जातात, असा आमचा अनुभव. मी कैद्यांना शिकवलंय तुरुंगात जाऊन, जन्मठेपेच्या कैद्यांना शिकवलंय, त्यांना योग शिक्षक केलंय, ते एकदम सुधारले. ते त्यांच्या लक्षात आपण काहीतरी चूक केली होती, त्यामुळे त्यांना योग शिक्षक म्हणून मग निर्णय तुरुंगात पाठवलं सरकारनेच योग शिकवायला. त्यामुळे कैद्यांनी सुद्धा योग केला तरी चालतो, फक्त योग व्यवस्थित जर केला तर त्यांची माइंडसेट बदलतो. भाषे जे म्हणलं की माइंडसेट असतो ना, ठीक आहे, तो बदलतो योगाने, चांगला होतो उलट. त्यामुळे अगदी चांगला पाहिजे मगच योग करायचा असं काही नाही, कोणीही केला तरी चालतो. व्यवस्थित करा, चांगला करा, तुमचं आपोआप माइंडसेट बदलेल, तुमचं सगळं सुधारेल. कारण शेवटी कसं आहे, माणसाचा परमेश्वर करणं योगाचा उद्देश आहे. त्या दिशेने प्रगती करताना माणसाचा माणूस तर व्हायला पाहिजे चांगला, मग तो होतो आधी आणि मग पुढे आणखीन प्रगती होत जाते. एक नवीन टर्मिनॉलॉजी आली स्पिरिच्युअल युग म्हणून, म्हणजे जे लोक हे अभ्यास करतात या योगाचा किंवा प्राणायाम म्हणा या सगळ्या गोष्टींचा, तर त्यांना एक अभिमान असतो या सगळ्या गोष्टींचा. तर मग त्याच्याबद्दल काय वाटतं, मग आहे खरं आहे का? स्पिरिट म्हणजे आत्मा, त्यामुळे युग प्रत्येकाला असतो, पण तो किती एक्सटेंड पर्यंत पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काहींचा एक्सेसिव्ह असतो मग तो त्रासदायक ठरतो. पण इगो म्हणजे काय, मी आहे तेव्हा हा इगोच झाला. तो आहेच, अंतिमता त्याच्या पलीकडे जायचंय, पण ते खूप वरची पातळी आहे. पण सामान्य पातळीवरती इगो मर्यादित असणं तर चांगलं असतं, त्याची आवश्यकता पण आहे, त्याच्या मनात जगू शकणार नाही. त्यामुळे इगो असतो, पण तो कंट्रोलमध्ये राहतो योगाने, हळूहळू तो कमी व्हायला लागतो. पण मग शेवटीच्या अवस्थेला तो नाहीसा होतो सगळं, मग मुक्ती आहे ती. इगो नाहीसा होणे म्हणजे मुक्ती आहे. पण स्पिरिच्युअल इगो म्हणजे तुम्ही पण आता, नाही इगो मध्ये असे प्रकार नाही आहेत, स्पिरिच्युअल फिजिकल असे काही नाही आहेत. इगो इज इगो म्हणजे जी आता टर्मिनॉलॉजी आलेली स्पिरिच्युअल इगो म्हणून मी वापरली, पण म्हणजे तुमच्या अनुभवात आता योग शिक्षक घडलेच, जे आता भरपूर 15 वर्ष योग शिकवतायत, 20 वर्ष योग शिकवतायत, पण त्यांच्यात तुम्हाला तो असं जाणवतं का तुम्हाला कधी कधी की अध्यात्माकडे त्यांना वळायचं होतं पण तरी पण अजून त्याच्याबद्दल अभिमान वाढलाय का त्याची त्यांचा? नाही, सगळ्या प्रकारचे अनुभव आहेत ते, प्रत्येकाच्या व्यक्तीच अपेक्षा असतात. आणि योग कसं आहे, पुनर्जन्म म्हणतो, तर मागच्या जन्मेची तुमची काय साधना आहे त्याच्याप्रमाणे या जन्मी परिणाम दिसतात. त्या ज्यांची साधना चांगली असेल त्यांना चांगले परिणाम लवकर दिसतात, ज्यांची नसेल त्यांना दिसायला वेळ लागतो. पण म्हणून काहींमध्ये दिसतात, काहींमध्ये दिसत नाही. काही ठीक आहे, मगाशी म्हणलं साहेब आरोग्याच्या संदर्भात चांगलं आहे, बाकी काही नाही, तसं असू शकतं, असू शकतं. या जन्मीची साधना, मागच्या जन्मीची साधना, त्याच्या मागच्या जन्मीची साधना, या सगळ्याचा एकत्रित परिणाम आत्ताचं वागणं असतं त्याचं. त्यामुळे असं गणित म्हणता येत नाही त्याचं, की आता मी 5 वर्ष योग अभ्यास केला की असे परिणाम दिसतील, असं गणित नाही. एखाद्याला पहिल्या महिन्यातसुद्धा दिसतील, एखाद्याला 10 वर्षात पण दिसणार नाही. आरोग्याचे परिणाम सगळ्यांना दिसतात. योगाबद्दल का, योगाच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, मिसकन्सेप्शन्स काय? नाही, चुकीचा म्हणजे
आता तो प्रश्न पुष्कळ कमी झालेला, तर लोकांना साधारण कल्पना आलेली आहे. बेसिकली आरोग्याकरता करणं ह्यात चुकीचं काही नाही आहे, त्यामुळे त्यात करायला काही अडचण नाही आहे. चमत्कार हे कॉमन माणसाच्या लिमिटच्या पलीकडचे, तर त्याच्यात फार विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे सध्या असे फार मोठे गैरसमज नाही आहेत योगाबद्दल कुठे. लिमिटेड आहे, ती उपचार म्हणून वापरता येतात तर उपचार म्हणून वापरता येतो, तेव्हा ते पण बरोबर आहे. पूर्वी होतं की योग फक्त संन्यासानी करावा म्हणून, आता तसं काही नाही, तर सामान्य माणसं करतात सगळे योग. म्हणून सगळ्याच वयामध्ये योग करता येतो, प्रत्येक वयातला योग निराळा असतो एवढंच. म्हणजे मिसकन्सेप्शन्स नाही आहे, तुम्ही असं म्हटलं फारशा नाही आहेत काही येतात, पण म्हणजे लोक आसनच समजतात योगाला पूर्णपणे. हा ते आहे बाबा, की फक्त आसन प्राणायाम म्हणजे योग असं काही लोक मानतात, बाकीचा काही विचारच करत नाही. योगाने कसं पतंजलीने अष्टांग योग सांगितलाय, यमनियम म्हणजे चांगलं समाजात कसं वागावं पण सांगितलंय, ते सुद्धा योगाचाच भाग आहे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून समग्र योगाचा विचार कमी होतो, पार्शल होतो. कुणी आसन प्राणायामाला योग म्हणतं, कुणी ध्यान म्हणून योग म्हणतं, आसन प्राणायाम करतच नाहीत, असं एकदम ध्यान पण करता येत नाही खरं म्हणजे. पण अशा काही गोष्टीच्या आहेत, मला फार मोठे गैरसमज असं म्हणता येणार नाही, समज येत निर्णय लोकांचे, ते काय चुकीचे नाही आहेत पण बरोबर पण नाही आहेत. पण आता म्हणजे योगाचा जोपर्यंत जेव्हापासून प्रचार वाढला आहे तेव्हापासून जास्त करून लोक आसन म्हणून जास्त करून, ते आहे की मी योगाभ्यास करतो म्हणजे काय आसन प्राणायाम करतो. आज योगाभ्यास झाला नाही, आसन प्राणायाम केलं नाही, उलट योग ही एक जीवन पद्धती आहे. 24 तास योगिक भूमिकेतून राहणं, योगिक मानसिकतेतून, याला म्हणतात योग जीवन पद्धती. नेहमीचेच कार्यक्रम असतात आपले घरातले सगळे, ते करताना पण दृष्टिकोन बदलायचा योगातला, तर दृष्टिकोन योगिक निवडला की त्याला योग जीवन पद्धती म्हणतात. आणि त्याच्यामध्ये ताणबिण काही नाही आहे, त्यामुळे डॉक्टर लोकांनी सांगायला लागले योगा लाईफस्टाईल वापरा. हा, कारण आजची लाईफस्टाईल स्ट्रेसफुल आहे सगळी, त्याला उत्तर म्हणजे योगा लाईफस्टाईल आहे. आणि त्याच्याकरता आश्रमात येऊन राहायला पाहिजे, इथल्या आश्रमात जे लोक राहतात त्यांना शिकायला मिळते योग लाईफस्टाईल काय ते, मग ते त्यांच्या जीवनात वापरतात आणि त्यांना त्याचा उपयोग होतो. मग त्याच्यामध्ये योगासन प्राणायामाचा अभ्यास करणे आहेच, पण उरलेले वेळ जो आहे, आसन प्राणायाम तासभर केला, उरलेले 23 तास पण योगानुकूल जीवन पद्धती राहिली पाहिजे. तुमचा आहार तसा पाहिजे, विहार तसा पाहिजे, विचार तसा पाहिजे, आचरण तसं पाहिजे. कारण की आता पतंजलीने योग जो सांगितला तर त्याच्यामध्ये पहिली पायरी जी येते ती यम, पण आपण जो योगा करतो तो आपण डायरेक्ट तिसऱ्या पायरीवर गेलो, तर मग याचा काही दुष्परिणाम काही नाही, अजिबात नाही. कारण आम्ही गेले 60 वर्ष काही लाख लोकांना शिकवलंय आणि इतर संस्थाही शिकवतात, यमनियमाची जोड दिली तर त्याचा जास्त चांगला परिणाम दिसतो. पण आम्ही पुढच्या वर्गात शिकवतो यमनियम, पहिल्या वर्गात नाही शिकवत, प्रवेशला नाही शिकवत, परिचयाला शिकवतो आम्ही. अच्छा, लोक आचरणात आणतात ना काही प्रमाणात, त्यातला परिणामही दिसतो त्यांना. पण त्याच्याशिवाय केलं तर त्रास नाही होत काही, नुसते आसनं केली काय बिघडत नाही, आसनाचे फायदे मिळतील. कशी करायची ते महत्वाचं आहे, पतंजलीने सांगितलं त्या पद्धतीने केली पाहिजे. व्यायामासारखी आसनं करून काय उपयोग होत नाही, तो व्यायाम होतो. मग आता जे व्हिडिओ बघतायत, काही काही शिक्षक असतील किंवा काही काही ना योगामध्ये आता प्रवेश घ्यायचा असेल, तर मग योगविद्या गुरुकुलमध्ये कशा पद्धतीने त्यांना गायडन्स मिळेल किंवा काय काय गोष्टी त्या करू शकतात योगविद्या गुरुकुलमधून? योगविद्या गुरुकुल एक आश्रम आहे, ते 25 एकर जागा आहे, इथे आम्ही सगळ्या सोयी केलेल्या आहेत. तिथे सगळे निवासी वर्ग चालतात, इथे राहावं लागतं. अनेक प्रकारचे वर्ग असतात आमचे, अगदी 4-5 दिवसाचा पण असतो, 4-5 वर्षाचा पण असतो. ह्याच्या जाहिराती आम्ही करत असतो, आता व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप जाहिराती चालू असतात सगळ्या, आणि लोकांनाही खूप माहिती आहे आता, त्यामुळे परस्पर परिचय होत असतो लोकांना, त्यावर कळत असतं कुठलं काय चाललंय, कुठलं काय चाललंय. लोक येतात इथे शिकायला. नंतर आमच्या शाखा आहेत, जवळ 40 गावांमध्ये आमच्या शाखा आहेत, तिथे पण हे वर्ग चालतात, मग त्यांची पण पब्लिसिटी असते, त्यामुळे लोकांपर्यंत हा विचार जातो, काय अडचण येत नाही, त्यामुळे लोक येत राहतात वर्गाला. आणि ज्याला माउथ पब्लिसिटी म्हणतो, की एकदा शिकून गेलेला माणूस दुसऱ्याला सांगतो अरे मी गेलो तर तू पण जा, त्याच्यानेही जास्त लोक येतात आमच्याकडे. त्यामुळे वृत्तपत्रामध्ये जाहिरात आम्ही कधी दिलेली नाही, व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच जास्त होतं, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, याच्या माध्यमातून होतं सगळं. आता मी पण काही वर्ग केलेले आहेत योगविद्यागुरुकुलमधूनच, तर बाकीचे पण मी केलेले आहे काही काही संस्थांचे, पण तरी पण योगविद्यागुरुकुलचं एक आहे एक इंडिपेंडंट वेगळा अनुभव येतो आणि चांगला अनुभव येतो उलट. तर मग कसं काय हे म्हणजे कसं केलं आहे? अक्षर
1636 व्यंजन आहेत मराठीमध्ये, ते जुळल्यानंतर शब्द तयार होतो, शब्द जुळून वाक्य होतं, मग काव्य होऊ शकतं. अक्षर तेच, पण चांगल्या पद्धतीने केलं तर चांगलं काव्य होतं, नाही तर शिव्या पण होऊ शकतात. तसे अक्षरं आहेत संयोगाच्या प्रक्रिया, पण व्यवस्थित जोडल्या गेल्या त्या चांगल्या तर परिणाम चांगले होतील. तर जोडण्याचं काम आम्ही त्याचं व्यवस्थित केलेलं आहे. इथले अभ्यासक्रम खूप चांगले आहेत. तुझे म्हणतो तसे सगळेच लोक म्हणतात की सगळ्या संस्थांपेक्षा हे अभ्यासक्रम चांगले आहेत, तर आम्हीच असं म्हणणं बरं दिसणार नाही ते. पण वस्तुस्थिती आहे तशी, अनुभव घेऊन बघावा लोकांनी, बघतात लोक अनुभव घेऊन. एक शेवटचा प्रश्न नंतर पण करू आपण चर्चा, पण एक सा म्हणजे एकदम अंतिम ध्येय ठेवून जो व्हिडिओ बघतोय त्यांना माहिती पाहिजे, मोक्ष काय? मोक्ष म्हणजे मुक्ती अशा अर्थाने. आणि मुक्ती कशात ना मुक्ती आहे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आहे. योगाने असं मानलंय की आत्मा हा परमेश्वराचा परमात्म्याचा एक अंश आहे, आत्मा शरीर चालवतो सगळं. तर आत्मा आयुष्यभर एक शरीर चालवतो, शरीर झिजलं की तो शरीर टाकून देतो आणि दुसरं घेतो, याला पुनर्जन्म म्हणतात. मग त्या संपलं की तिसरं घेतो, असे जन्म मरणाच्या फेऱ्यात तो अडकलेला आहे. आणि याचं कारण कर्मयोग आहे त्याचा, तो जो काय कर्म करतो ती कशी करतो त्याच्यावरती तो अडकलेला असतो. योगाच्या अभ्यासातनं कसं होतं की त्या कर्माच्या जी मुक्ती होते, म्हणजे कर्मफळातून जेव्हा मुक्ती होते तेव्हा पुनर्जन्माची आवश्यकता नाही. मग त्यामुळे मग आत्मा मुक्त झाला त्याला मोक्ष म्हणतात, की तो परमात्मा स्वरूप होतो, हा मोक्ष आहे. कसा मिळवायचा ते शक्यच नाही, ते कळतच नाही कोणाला, कारण पुनर्जन्मच कळत नाही लोकांना. तर काय आज पुनर्जन्म, मागचा जन्म कुठला होता हे कोणाला आठवत नाही, त्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स नाही कुठलाच, काहीच नाही आहे. त्यामुळे तो बरेच विज्ञान तर मानतच नाही पुनर्जन्म, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मग जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा त्यातनं मुक्त होणे म्हणून मुक्ती आहे, त्यालाच मोक्ष म्हणतात. तो योगातला आहे, तो कोणाला साधतो हे आता सांगता येत नाही. काही आता ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेतलं तर ठीक आहे, त्यांनी संजीवन समाधी घेतली त्यातनं त्यांची त्यांना मुक्ती मिळाली असं आम्ही आता म्हणतात सगळेजण. प्रत्यक्ष काय झालं कोणाला माहिती, पण ते उदाहरण आहे आपल्या समोर की ते अक्षरशः 22 वर्षामध्ये खूप मोठे चमत्कार घडून दाखवले, ज्ञानेश्वरी वगैरे लिहून दाखवली आणि संजीवन समाधी घेतली, जिवंत समाधी घेतली, मग त्यांना मुक्ती मिळाली असं म्हणायला काय अडचण नाही. तुकारामांना मिळाली, सध्या एकुंठाला गेले म्हणतात, मग त्यांना मुक्ती मिळाली. असं फार थोड्या लोक असतात यांना मुक्ती मिळते, पण त्याचा सिद्ध नाही करता येत कुठे. त्यामुळे ती कल्पनेच्या कशामध्येच राहते, ती वस्तुस्थिती त्या तर्कामध्ये राहते. एक सॉरी मी पुन्हा एकच प्रश्न शेवटचा, जे वयोवृद्ध असतात तर किंवा जे व्हिडिओ बघताय की त्यांचे आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, तर त्यांचे विकार दिसतात मुलांना, म्हणजे त्यांची कधी कदाचित त्यांना मायग्रेन असेल किंवा जे आजी आजोबा असतील तर त्यांचं आत्ता असं वय झालेलं आहे की ते एक वय येतं जिथे फक्त म्हणजे कोणीच नसतं कोणाचं, तर मग त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? त्या लोकांना पण योग करता येतो ना, अतिवृद्ध सुद्धा योग करू शकतात, फक्त तरुण लोक जो करतात तो वृद्ध लोक नाही करणार. त्या आसनं प्राणायाम त्यांचे निराळे असतात, ते आम्ही आमच्याकडे अभ्यासक्रम आहेत, आमचा योग संजीवन अभ्यासक्रम 80 वर्षाची माणसं पण करू शकतात. त्या आम्ही तसे शिकवतो त्याप्रमाणे, त्यांना योग करता येतो. तसं आम्ही म्हटलं की ताना मुलाला सुद्धा करता येतो, पण त्याचे प्रक्रिया निराळे असतात सगळ्या. बरोबर, सगळ्या प्रक्रिया योगाच्याच आहेत. तसं वृद्धांकरता पण योग आहे, त्यांना देखील उपयोग होतो, त्यांनाही विकारातनं मुक्ती मिळू शकते. आमच्याकडे सगळ्या सोयी आहेत, त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या शारीरिक क्षमतेप्रमाणे, ज्याला टेलरमेड अभ्यासक्रम म्हणतो तसे आम्ही तयार करून शिकवतो लोकांना. त्यामुळे त्याला काय अडचण नाही, किती वृद्ध असो योग करता येतो. नाही पण म्हणजे एका अशा वयामध्ये आल्यानंतर ना थोडंसं मोक्ष आणि अध्यात्म याच्याकडे जास्त वळतात. नाही मग त्याला साधनं आहे ना, ती साधनं आम्ही देतो ना. मग हा म्हणजे ध्यानाची साधनं वगैरे आम्ही देतो त्यांना, साधनं सांगतो, पण मोक्ष लगेच मिळेल असं नाही सांगता येत काही, त्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही, कारण ती कल्पनाच अजून लक्षात आली नाही लोकांच्या. त्यामुळे नक्की काय होईल सांगता येणार नाही, पण निदान मग ध्यान करा, धारणा वगैरे करा, असं योगातल्या प्रक्रिया शिकवल्या जातात त्यांना. मंत्र जप करा, त्याचा उपयोग होतो. वृद्धांसाठी वेगळा वर्ग होतो? हो, पुष्कळ. तू तर वृद्ध म्हणलं, मी अतिवृद्ध म्हणतोय, मी 180-90 वर्षाचे लोक सुद्धा योग करू शकतात, त्यांना पण आम्ही शिकवतो. म्हणजे इकडे पाठवू शकतात त्यांच्या? हो, आमच्या आरोग्य इकडे गुरुकुला आले की आम्ही शिकवतो सगळं. त्या आरोग्यधामचं उपचार केंद्र आहे, तिथे आम्ही शिकवतो.
धन्यवाद, खूप खूप आभार आपले, तुम्ही सगळी माहिती दिल्याबद्दल. खूप मोठा विषय आहे योगा, आणि ते तर याच्यामध्ये आहेच. एका याच्यात होणार नाही, पण पुन्हा याच्याबद्दल एखाद्या विषयाबद्दल चर्चा करू. आत्ता ओव्हरऑल फक्त इन्फॉर्मेशन घेतली. चालेल चालेल, धन्यवाद धन्यवाद. खूप खूप हरिओम आभार. हरिओम. हरिओम.